जळगाव महापालिकेच्या मालकीच्या मुदत संपलेल्या अव्यावसायिक मार्केट मधील गाळेधारकांनी महापालिकेच्या धोरणांच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात केली। मनपा गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात या उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात पीक उगविण्यासाठी जमीन पुरेशी ओली झालेली नसल्याने किमान 80 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे। जळगाव जिल्ह्यातील द्रावेर मुक्ताईनगर येथे झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याने लाच मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली असून लाच मागितली व ती स्वीकार त्यांना रंगेहात पकडले असून आमदारांनी स्टिंग ऑपरेशन करून दोघांना समोर आणलं। कोविड काळामध्ये घरोघरी जाऊन मदत करणाऱ्या 72,000 आशा वर्कर्स आजपासून बेमुदत संपावर गेल्या आहे। राज्यव्यापी संघटनांच्या बैठकीमध्ये यांनी हा संपाचा निर्णय घेतला आहे। योग्य मानधनासाठी त्यांनी हा संप पुकारला असून जळगावमध्येही महानगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स यांनी घोषणाबाजी केली। इंधन दर वाढ व महागाईच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धक्का मारो आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारने केलेल्या इंधन दर वाढ व महागाईच्या विरोधात बैलगाडी मोटरसायकल रिक्षा व चार चाकी वाहनांना ढकलून धक्का मारो आंदोलन करण्यात आले।